3 मृदुगंध बीए भाग 2 कविता या भागातील जातो ही श्रीकांत देशमुख यांची कविता आपण अभ्यासणार आहोत। परिचय। श्रीकांत देशमुख जन्म 1963। श्रीकांत साहेबराव देशमुख हे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील राहेरी बुद्रुक येथील रहिवासी व प्रतिभासंपन्न कवी। बळीवंत, आषाढ माती व बोलावे ते आम्ही इत्यादी कविता संग्रह प्रकाशित। बोलावे ते आम्ही या काव्यसंग्रहास साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त। कुळवाडीभूषण शिवराय हे वैचारिक, पडझड वाऱ्याच्या भिंती हे ललित यासह महानोरांची कविता, भालचंद्र नेमाडे यांचे साहित्य, नव्या पिढीचे अर्धशतकोत्तर पुनरावलोकन हे संपादित ग्रंथ प्रकाशित। बळीवंत या पहिल्या कविता संग्रहास देखील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, परिवर्तन प्रतिष्ठान बी रघुनाथ नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा विशाखा पुरस्कार असे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत। बोलावे ते आम्ही या साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कविता संग्रहातून घेतलेल्या प्रस्तुत जातो या कवितेत कवीने बदलत्या संस्कृतीची जाणीव विशद केली आहे। गावात आलेल्या गिरणीसोबत तुझं जातं थांबलं, वाटलं आता तरी थोडं मांस चढल तुझ्या करपल्या हाडावर। जात्याची घरघर थांबली तसं वाटलं थांबेल तुझ्या कंठातलं ओवीचं बहरणं। जातं थांबलं तरी राहिलं तुला खुणावत गिरणीबंद असताना अधूनमधून। मृगाचा पाऊस, रानफुलांना कोंब, आले तरारून तुझे शब्दन शब्द। बळीयुगातल्या कष्टाच्या समाधीसारखी आता घराच्या ओसरीत निमूटपणानं जात्याची पाळू असते पडून आता। जात्याच्या घरघरीतून कंठाला आणि हाडामांसाला आलेली हिंदळती लय तू मात्र सोडू शकली नाहीस। शेतशिवार घरांगणातून तुझ्या देहाची पाळू आजही किलबिलते एखादी ओवी घामाचे गळासर लिहून। प्रस्तुत जातं या कवितेमध्ये कवी श्रीकांत देशमुख यांनी बदलत्या संस्कृतीची जाणीव व्यक्त केली आहे। खरं तर भारतीय परंपरेचा अभ्यास करताना भारतीय संस्कृती जितकी प्राचीन आहे तितकीच ती बहुविध असल्याचं आपल्याला दिसून येतं। ती विविध परंपरा, विविध संस्कार, विविध अंगांनी नटलेली, बहरलेली, सजलेली आपल्याला दिसून येते। आणि आपल्याकडे पूर्वापार चालत आलेली कृषी संस्कृती आणि त्या कृषी संस्कृतीच्या आधारावर घडलेलं समाजमन आता मात्र औद्योगिक क्रांतीनंतर पुरेपूर बदलून गेलं आहे आणि संगणकाच्या अवतरण्याने तर जीवनाची दिशाच जणू काही बदललेली आपल्याला दिसून येते। आता हा जो बदल आहे हा बदल मोठा कठीण आहे होता, कारण जेवढी काही सेवेची साधनं कृषी आधारित जगण्यामध्ये अस्तित्वात होती त्या साधनांशी तुमची आमची सर्वांची
भावनिक नाळ जुळलेली होती आणि त्यामुळे सदर कवितेमध्ये कवी म्हणतात, गावात आलेल्या गिरणीसोबत तुझं जातं थांबलं, वाटलं आता तरी थोडं मांस चढल तुझ्या करपल्या हाडावर। आता हे निश्चितच मायमावलीचं वर्णन इथे कवीने केलेलं आहे की कुटुंबामध्ये स्त्रियांनी जी होममेकरची जबाबदारी सांभाळलेली आहे आणि पूर्वी यंत्र ही महिलांच्या मदतीसाठी फारशी नसायची, ही औद्योगिक क्रांतीच्या पूर्वीची घटना आहे, त्यामुळे त्या मायमावलीला सकाळी 4 वाजता उठल्यापासून त्या जात्यावर रोजच्या रोज आपलं पीठ जे धान्य असेल त्याचं दळावं लागायचं आणि त्यातनं तिला त्या भाकऱ्या थापाव्या लागायच्या आणि मग ते सगळं तिचं त्या दैनंदिन जगण्यामध्ये व्यस्त होऊन जाणं आणि त्यामुळे तिला निवांतता कुठेच लाभत नव्हती। म्हणून कवी म्हणतो, गिरणी आली म्हणजे काय झालं, जात्याची जबाबदारी गिरणीकडे आली, म्हणजे विजेच्या सहाय्याने आता अतिशय सोपं झालं दळण करणं, त्यामुळे काय गव्हाचं पीठ अगदी 5 ते 10 मिनटात उपलब्ध होतं। मात्र कवी म्हणतो, गिरणी आली पण तुझ्या करपल्या हाडावर मांस मात्र चढलं नाही। जात्याची घरघर थांबली तसं वाटलं थांबेल तुझ्या कंठातलं ओवीचं बहरणं। कवी म्हणतो की मला असं वाटलं की कारण जात्यावर जेव्हा दळण दळायच्या स्त्रिया तेव्हा त्या वेगवेगळ्या भावगीतांचा आधार घेत आपलं हे श्रमाधारित जगणं सुलभ करू पाहत होत्या, जणू तो काही एक अलिखित असा नियमच त्यांच्या जगण्यामध्ये होता। आणि लोकसंस्कृती असल्यामुळे प्रत्येक काम करताना प्रत्येक सण वार उत्सव दैनंदिन जगणंसुद्धा ह्या भावगीतांच्या भोवती पिंगा घालताना आपल्याला दिसतं। जातं थांबलं तरी राहिलं तुला खुणावत, गिरणी बंद असताना मधून मधून। कवी म्हणतो की जातं थांबलं तरी तुला ते मात्र खुणावत राहिलं, गिरणी आली पण जातं आईला मात्र खुणावत होतं। मृगाचा पाऊस रानाफुलांना कोंब आले तरारून तुझे शब्द न शब्द। कृषी संस्कृतीशी संबंधित ह्या सगळ्या जीवनक्रमाचा घटनाक्रमांचा इथे आपल्याला उगम दिसून येतो। बळीयुगातल्या कष्टाच्या समाधीसारखी आता घराच्या ओसरीत निमूटपणानं जात्याची पाळू असते पडून आता। मग आता गिरणी आल्यामुळे काय झालं, ती जी पाळू आहे जात्याची ती आता निमूटपणानं ओसरीमध्ये पडून असते। का तर आता प्रत्येकजण गिरणीतून दळण करून आणण्याला प्राधान्य देताना दिसतो। जात्याच्या घरघरीतून कंठाला आणि हाडामासाला आलेली हिंदळती लय तू मात्र सोडू शकली नाहीस। मग काय, त्या जात्याशी आणि त्या जात्यासोबत काम करताना जी एक लय निर्माण झालेली आहे ती त्या मायमाऊलीच्या जगण्याचा जणू एक अविभाज्य भाग झालेली असल्याचं इथे कवी म्हणतो आहे। शेतशिवार घर अंगणातून तुझ्या देहाची पाळू आजही किलबिलते एखादी ओवी घामाचे गळासर लेऊन। म्हणजे स्त्रीचं जगणं इतकं सुंदर आहे, स्त्रीचं जगणं इतकं भावपूर्ण अर्थपूर्ण आहे की ती संपूर्ण जगण्याला मानवाच्या संपूर्ण जगण्याला स्पर्शून उरते। तिचं योगदान काही एकाच प्रांतात नाही तर शेत शिवार घर अंगण जातं नाते संबंध बाप रे बाप, अनेक अनेक प्रतिभावान स्त्रियांच्या ह्या
मल्टीटास्किंग असण्याचं कौतुक करताना आपल्याला दिसतात तेच कौतुक इथे कवी श्रीकांत देशमुख करताना दिसतात. शेतशिवार घरांगणातून तुझ्या देहाची पाळू आजही किलबिलते म्हणजे काय? जोपर्यंत स्त्री जिवंत आहे तोपर्यंत ती आपल्या अस्तित्वाने आपल्या सभोवतालचा परिसर निश्चितच दरवळून टाकते. अशा प्रकारे या कवितेतून कवीने बदलत्या संस्कृतीची जाणीव विशद केली आहे. धन्यवाद.